संसर्गजन्य आजार आहे। हा विषाणूमुळे होतो। हे विषाणू आपल्याला दिसत नाही, पण घरातील कोणीही बाहेर पडले व त्यांना या विषाणूची बाधा झाली तर हा आजार घरात शिरतो। अच्छा, म्हणून टीव्ही वर सांगतात का कोरोना लय दारात सुरक्षित राह घरात, पण ताई कोरोना व्हायरस म्हणजे काय? हा आजार म्हणजे आपले आणि विषाणूचे युद्धच आहे। आजाराबरोबर लढणारे हे सैनिक म्हणजे वॉरियर, ज्या सर्वांमुळे आपण सुरक्षित आहोत हे सर्व लोक म्हणजे कोरोना वॉरियर, जसे डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी इत्यादी। दादा, पोलीस वाला, किराणा दुकानदार, औषधाला, मेडिकल स्टोर वाला, इधर कोरोना वॉरियर्स आहेत ना, त्यांच्यामुळे जर आपण जरा सुरक्षित आहोत। बरोबर, त्याचप्रमाणे दूधवाले, भाजीवाले, पत्रकार, टीव्ही कलाकार, पेपरवाले ही दिवस रात्र मदत करतात, शिवाय गरिबांना अन्न वाटप करणारे सर्व कोविड वॉरियर्स। अन्न वाटप करण्यासाठी अन्न पिकवणारे शेतकरी हेच खरे कोविड वॉरियर्स। ह्यांचा आपण कधी विचार केला आहे का? तर नाही। दिवसभर शेतात राबणारे शेतकरी हे आपल्यासाठी खाणं पिकवतात, तर आपण त्यांची किंमत करावीच पाहिजे। हो ना, त्याने एवढं धान्य तयार केलं त्यामुळे देशाला 6 महिने पुरेल इतकं धान्य देशात आहे। हो खरंच, आमच्या सखुबाईंना 5-5 किलो गहू व तांदूळ रेशनवर मोफत दिला, असं त्या काल आईला म्हणाल्या। ते धान्य शेतकऱ्यांमुळेच मिळालं असेल ना? हो, पण या शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात, शेतात राब राब राबावे लागते, उन्हात काम करावे लागते व रात्रीच्या अंधारात पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी शेतात जावे लागते। मामा सांगत होता दिवसभर शेतात लाईट नसतात व रात्री लाईट येतात, मग मोटर सुरू करण्यासाठी त्याला रात्री शेतात जावे लागते। हो ना, मामाला किती वेळ झाला होता आपण आजीकडे गेलो होतो तेव्हा इथे मॉलमध्ये रात्री केवढे लाईट असतात, तशी दिवाळीच आणि आजीकडे सारखे लाईटच नाही। म्हणजे शेतकरी हे तर खूप मोठे आधारस्तंभ, जर त्यांनी अन्नच पिकवले नाही तर आपण काय खाणार? ऊन असो की पाऊस, शेतकरी खूपच मेहनत करतात। नाही, शेतकऱ्यांनी कधी संप केला नाही। या कोरोनाच्या आजारातही शेतकऱ्यांची भर उन्हात जमिनीच्या मशागतीची कामे सुरूच आहे। वादळ वारा ऊन पाऊस सर्वांचाच विचार न करता अविरत कामे करतात। हा शेतकरी राजा, सगळ्यांचा पोशिंदार, हा जर संपावर गेला तर बापरे। जरा विचार करा, आपल्याकडे खूप पैसा असेल पण खायला अन्नच नसेल तर काय होईल आपलं? अनेक शेतकऱ्यांच्या कष्टामुळे आणि मेहनतीमुळे, यामुळेच आज आपण घरात सुखाने या लॉकडाऊनच्या काळात नवनवीन पदार्थ बनवून खाऊ शकतो। देतात आपण शांततेने झोपतो ते सैनिकांमुळे, घरात सुखाने राहतो ते शेतकऱ्यांमुळे, उत्तम ज्ञान घेतो ते शिक्षकां करून व तब्येतीची काळजी डॉक्टर व नर्स घेतात। हो, पण सर्वांना आनंदात सुरक्षित ठेवते ती आई, तिच्यामुळे सुख शांती, त्यामुळे ती पण कोरोना वॉरियर्स। घरात काही कमी न पडू देणारी घरातली मोठी माणसे ही सुद्धा कोरोना वॉरियर्स। तसेच खेळ नाही व बाहेर जाणे नाही तरी कोणताही हट्ट न करता आम्ही पालकांना त्रास न देणारी लहान मुले कोरोना वॉरियर्स। बाबा बाहेर जाऊन मला पाहिजे ते घेऊन येतात, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करतात। कोरोना लढवय ना, दुष्काळ झाला, अतिवृष्टी झाली, तरी अनेक संकटांशी सतत सामना करून देशात अन्नासाठी आत्मनिर्भर बनविणाऱ्या शेतकऱ्यास माझा सल्ला, राहू या घरात, हरू या कोरोनास, राहू या घरात, हरू या कोरोनास, देऊ या सलामी या किसानास।